सोलापूर महापालिकेने घनकचरा संकलनाचा मुक्ता घंटागाडी मक्तेदारांना दिला मात्र घंटागाडी मक्तेदार यावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह इतर सोयीसुविधा देत नाही त्यामुळे घंटागाडीचा मक्ता तत्काळ रद्द करावा आणि महापालिकेने याच कामगारांना घेऊन स्वतः ही यंत्रणा उभी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महापालिका का कामगार संघटना कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आले दरम्यान महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या घंटाघाडी कामगारांच्या विविध समस्या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले तसेच कामगार नेते अशोक जानराव यांच्यासह शिष्टमंडळाने उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्याशी चर्चा केली महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कचरा उचलण्यासाठी आठ झोनमध्ये वेगवेगळे मतदार नेमणूक करून वाहन चालक व बिगारीमार्फत संपूर्ण शहरातील कचरा गोळा करून कचरा डेपो येथे टाकला जातो महापालिकेने दोनशे पन्नास घंटागाड्या खरेदी करून त्या मक्तेदारांच्या ताब्यात दिल्या एवढेच नाही तर त्यांना दररोज तीस लिटर डिझेलही दिले जाते मक्तेदाराने फक्त कामगार पुरवठा करायचा त्याबदल्यात मक्तेदाराला कचरा उचलण्यासाठी लाखो रुपयांचे टेंडर द्यायचे घंटागाडीवर काम करणारे वाहन चालक व वा बिगारी यांना घरोघर गर जाऊन कचरा गोळा करून तो डेपोवर टाकायचा हे काम करणारे सर्व कामगार कंत्राटी आहेत त्यांना मक्तेदार वेळेवर कधीच मासिक पगार देत नाहीत त्यांना पगाराच्या पावत्या दिल्या जात नाहीत कामगारांना साहित्य दिले जात नाही कामगारांना किमान वेतन दिले जात नाही दरमहा केवळ सात ते आठ हजार रुपये पगार दिला जात आहे कराराप्रमाणे किमान वेतन देणे बंधनकारक आहे पण मक्तेदार देत नाहीत प्रॉव्हिडंट फंडची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केली जात नाही याबाबत कामगारांनी तक्रार केली तर त्यांना कामावरून काढून टाकले जाते घंटागाडीवरील कामगारांच्या आरोग्य व सुरक्षेचा कोणताही विचार केला जात नाही घंटागाडी बंद पडली तर दुरुस्तीचा खर्चही वाहन चालकाला स्वखर्चाने करावा लागतो असा आरोपही निवेदनाद्वारे कामगार नेते अशोक जानराव यांनी केला आहे कचरा उचलण्याच्या कामात सतत बदल होत गेला पण हे काम कधीच बंद न पडणारे आहे यामुळे मक्तेदारांना हटवून सोलापूर महानगरपालिकेने स्वतःच याच कामगारांना घेऊन स्वतःची यंत्रणा उभी करावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी बाली मंडपू शशिकांत शिरसट भारत क्षीरसागर यांच्यासह घंटागाडी कामगार उपस्थित होते